नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मटार पुलाव। हा पुलाव कुकरमध्ये तयार होतो, त्याच्यामुळे तो झटपट होतो आणि चवीला खूप छान लागतो। हे बघा, एक एक दाणा असा मस्त मोकळा निघतो तांदळाचा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही बासमती तांदूळ इथे वापरू शकतात। बासमती तांदळाला स्वच्छ धुवून पाण्यात अर्धा तास त्याला भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यायची। अशा पद्धतीने पेस्ट थोडीशी जाडसरच ठेवायची। 10 ते 12 काजू घेतले आहेत। काजूला 2 भाग करून त्याचे तुकडे केलेले आहेत। इथे काही खडे मसाले घेतले आहेत, लवंग, मिरी, हिरवी वेलची, मोठी वेलची, दालचिनी, चक्रीफूल, तमालपत्र आणि शहाजिरे घेतलेले आहेत। आता गॅसवरती कुकर ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 पळी मी इथे तेल घालणार आहे। तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये गाईचं इथे मी साजूक तूप घालत आहे। इथे मी 2 चमचे गाईचे साजूक तूप वापरलेले आहे। हे तूप मी घरीच बनवलेले आहे। तेल तूप गरम झाल्यावरती याच्यामध्ये मी काजूचे तुकडे टाकलेले आहेत। काजूला छानपैकी असा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये घेतलेले सगळे खडे मसाले आपण याच्यात टाकून घेतलेले आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे इथे मी उभे चिरून घातलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकतात। कांद्याला पण छान असं 2 मिनिट मी परतवून घेते आहे। कांद्याचा कलर बदलेपर्यंत याला छान असं परतवून घ्यायचं आहे। नंतर मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। टोमॅटोला सुद्धा 1 मिनिट असं परतवून घेतलं। गाजर उभे कट करून घातलेले आहेत आणि फ्लावर घातलेला आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकतात। या सगळ्या भाज्या तेलामध्ये 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घ्यायचं। इथे मी 1 वाटी फ्रोझन मटार घातलेला आहे। फ्रोझन मटारची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही बघू शकतात। या सगळ्या भाज्या तेलामध्ये छान परतवून झाल्यानंतर इथं आपण तयार केलेली पेस्ट घालायची आहे। अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आहे। जर तुमच्याकडे पुदिना अवेलेबल असेल तोही या पेस्टमध्ये घातला तरी चालेल। हे सगळं घालून 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचं। जोपर्यंत अद्रक लसणाचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपण हे सगळं भाजींमध्ये परतवून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मी गरम मसाला घातलेला आहे। हा गरम मसाला मी घरीच बनवते। तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, लवकरच ती रेसिपी मी चॅनलवर अपलोड करेल। 2 ते 3 मिनिट हेला छान परतवून झाल्यानंतर इथे स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा आहे। हा तांदूळ मी अर्धा तासासाठी पाण्यात भिजवून ठेवलेला होता, म्हणून याला जास्त असं परतवून घ्यायचं नाहीतर हा तांदूळ तुटू शकतो। आता हिरवीगार मस्त कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे। ह्या भाज्या हलक्या हाताने छान मिक्स करायच्या, कारण आपण तांदूळ भिजवलेला असतो त्याच्यामुळे जास्त फास्ट आपण हे मिक्स केलं तर तांदूळ तुटण्याची शक्यता असते। तांदूळ छान तेलामध्ये परतवल्यावर त्याला टेस्ट खूप छान येते। आता इथे मी पाणी घातलेलं आहे। पाणी जोपर्यंत जेवढा तांदूळ बुडल तेवढं आपल्याला इतपत घालायचं आहे। इथं साधारण मला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिठालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर झाकण लावून घ्यायचं कुकरचं आणि 1 शिट्टी इथं होऊ द्यायची आहे, कारण आपण तांदूळ भिजवलेला असतो त्याच्यामुळे भात हा लवकर शिजतो। पूर्णपणे नॅचरली याची वाफ जाऊ द्यायची। कुकर हे बघा, कुकर मी उघडला आहे। आपला भात वाटण्याचा किती छान झालेला आहे तुम्ही बघू शकतात। एक एक तांदूळ असा छान मोकळा भात झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा। ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते। नक्की बनवून बघा, पटकन तयार होते। हे बघा किती छान असा मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि खूप सुंदर होतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।